नुकताच पाऊस संपला की सह्याद्रीमध्ये असे दृश्य दिसायला लागतात. हिरवा गार शालू पांघरून पांढरे शुभ्र ढगांमध्ये आपले गड किल्ले नटून बसतात. पावसाळ्यात मात्र हेच गड किल्ले धुक्यामध्ये आणि धो पावसामध्ये लपून जातात. आपण जर पावसाळ्यामध्ये गड किल्ले भटकंतीला गेलो तर आपल्याला आजूबाजूचा परिसर काहीच दिसत नाही, पण पावसाळ्यात गड किल्ल्यांवर भटकंती म्हणजे धोधो पाऊस, सुसाट वारा, खळखळणारं पाणी, अंगाला भोवणारी थंडी, ऊन पाऊस, इंद्रधनुष्य अशा प्रकारचा अनुभव जगता येतो. अशा प्रकारे पुणेपासून हकेच्या अंतरावर म्हणजेच मावळातील मळवली येथे हा किल्ला विसापूर. पाऊस आणि धुक्यामुळे आज गडावर काही बघता येणार की नाही माहिती नव्हतं, परंतु हा अनुभव देखील जगता आला आणि तुम्हाला दाखवताही आला. मित्रांनो, मळवली मध्ये आपण पोहोचलोय आणि कंटिन्यू आमची चुकामुक होती. दोन गाड्या पुढे गेले, आता दुसरी गाडी आपली इथे, आणि इथून आपल्याला विसापूर गावामध्ये म्हणजे खाली गाव लागतं बेसला, त्या गावामध्ये पोहोचायचं आपल्याला. मित्रांनो, समोरचा जो ब्रिज आहे तो मळवलीचा ब्रिज आहे, तिथून खाली उतरलं की आपल्याला डायरेक्ट या साईडला यूटर्न मारायचं इकडे, आणि इथून आपल्याला सरळ जायचं पाटण गावामध्ये. आता आपण या पाटण गावामध्ये पोहोचलोय. गाव खूप सुंदर आहे इथे, आणि गावाच्या बरोबर मधून रस्ता हा, आपल्याला हा रस्ता पार करत आपण चाललोय सरळ सरळ पुढे. नमस्कार मित्रांनो, मी बाळे जामखेडे, स्वागत तुमचं या भन्नाड सह्याद्री मधील जेबी ब्लॉग्स या चॅनल मध्ये. या सह्याद्री मध्ये यावं आणि हा मुसळधार पावसाचा आनंद घ्यावा, अजून काय पाहिजे, हेच तर सुख आहे मित्रांनो. आणि आपण आज चाललोय विसापूर किल्ल्याला. विसापूर किल्ल्याचा हा ट्रेक करतोय भर पावसामध्ये, आणि इथे आपण गाड्या पार्किंग केलेल्या आहेत, आणि इथून आपण आता आपला ट्रेक चालू करतोय. बाकीचा विसापूर किल्ला कसा आहे याच्याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता. जय श्रीराम, जय श्रीराम, जय शिवराय, जय शिवराय. हा काय जोश आहे. विसापूर किल्ला पुण्यावरून 50 ते 60 किलोमीटर तर मुंबईवरून 100 ते 120 किलोमीटर वरती असणारा हा विसापूर किल्ला लोणावळ्यामधील मळवली येथे येतो. भरपूर प्रेशर आहे पाण्याला, भरपूर. मळवली रेल्वे स्टेशन वर उतरल्यावर समोर दिसतो तो म्हणजे लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा बोर घाटाचे रक्षण करण्यासाठी नेमण्यात आला असावा. कंटिन्युअसली पाऊस येतोय, धुकं येतोय, आणि आपण आता वर वर जसं जसं चाललोय तसं सह्याद्रीचं रूप हे खुलत चाललंय वरती, आणि आपण बघतोय विसापूर म्हणजे दिसतंय इथे असं दगडांवरती वगैरे मार्किंग केलंय की विसापूर, तर आपल्या रूट आपल्या व्यवस्थित सापडतो. हो हो, खतरनाक आपलं असं खेकड्याचं दर्शन झालंय आपल्याला. इथे वाटेत जाताना आपल्या भरपूर खेकडे लागतात, आणि हा खेकडा जरा मोठाच आहे, त्याच्या नांग्या बघताय कसला जबरदस्त आहे. अटॅक मोड मध्ये का भाऊ तू, फक्त व्हिडिओ काढतो तुझा, जा आतमध्ये तू बिंदास जा. पोरांना कुठं चालले शाळेत? शाळा कुठे तुमची? भाजेला. मग गाव कुठलं? मालेवाडी. मालेवाडी वरती गाव आहे का? मग तुम्ही ये जा करता रोज येऊन जाऊन एवढं. आईला डेंजर, इथून या पाटण गावात नाही यायला वाट लागते सगळ्यांची. तुम्ही रोज येऊन जाऊन करताय शाळेमध्ये. तुझं नाव काय? विवेक. तुझं ताई? कितवीला आहे तुम्ही आता? तू दहावीला आहेस आणि तू नववीला आहे. मित्रांनो, चालता चालता आपल्याला कागदामध्ये कोरलेल्या पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात, जे की ऐतिहासिक काळातल्या त्या जुन्या पायऱ्या दिसतात आपल्याला. आणि आत्ताच आपण बघितले दोन मुलं शाळेमध्ये चालले होते, म्हणजे वरती एक गाव आहे त्या गावातच ती शाळेमध्ये चाललेत मुलं, म्हणजे एवढं खाली उतरून चढून एवढं शाळेमध्ये जावं लागतं. आणि आपल्या शहरातली पोरं घराजवळ शाळा असते तर चालतायत राव. खरंच कौतुक वाटलं मला त्या पोरांचं की एवढ्या पावसाचं ती पोरं खाली उतरून चाललेत राव. खरंच त्याच्यासाठी एक लाईक आहे, लाईक. समोर बघताय ते समोरचं आहे पाठण गाव, आपण तिथे गाडी पार्किंग केलेली आहे, आणि इकडे आजूबाजूला बघतो आपण पूर्ण शेती दिसतीये. हे बघा, हे इंस्टाग्राम वाले. हा काय रे इंस्टाग्राम वाले, झालं का, झालं का तुमचं 15 सेकंडचे तरी रील बनवून दमले काय तुम्ही? हा प्रत्येक पॉइंटला थांबतोय मी, प्रत्येक पॉइंटला, कारण की प्रत्येक ठिकाणी असे मोठे मोठे झरे आहेत आणि त्याच्यामध्ये भिजायचा आनंद हा वेगळा येतोय. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये, एवढा पाऊस आहे इथे.
एका पॉइंट वरती आलोय आम्ही. पाऊस तर थांबलेला आहे पण हवा भरपूर चालू आहे. आता आपल्याला इथे करायचं होतं ड्रोन फ्लाय, पण आता करता येईल का आपल्याला? नाही, हवा खूप जास्त येतात. ही प्लास्टिकची बॉटल, हे असे शूज वगैरे पडलेले आहेत. तुम्ही आता हे शूज वगैरे घालून येता आणि इथंच गडावरती सोडता, हे घेऊन कोण जाणार आहे खाली? ऍक्च्युअली त्यांच्या पप्पांना घेऊन यायला पाहिजे दाखवायला. तर काय, त्यांच्या परीचे बुट पडलेले आहेत, सगळे बाटल्या टाकले तिथे. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की सह्याद्रीमध्ये आल्यावरती कचरा करू नका, प्लास्टिकचा कचरा करू नका. पण याचं कारण काय माहिती का? बघितलं तुम्ही इथे दिसतं आपल्या पूर्ण बाटल्याच बाटल्या पडल्या आहेत, कचरा पडलेला इथे. आणि सीन काय होतो, हा जो झरा वाहत आल्यावरून त्या झऱ्याला यांनी ब्लॉक केलेला आहे प्लास्टिकनी. पुढे जाऊन काय होईल की हा पूर्ण झरा इथे ब्लॉक होऊ शकतो, त्यामुळे इथं प्लास्टिक पूर्ण अडून राहिलेलं आहे. त्यामुळे प्लीज मित्रांनो, हात जोडून सांगतो, सह्याद्रीमध्ये कचरा करू नका, फक्त या आनंद लुटा आणि सह्याद्रीमधलं आपल्या मेमरीज परत घेऊन जावा. धन्यवाद. आपल्याला एक दुकान लागलं इथे आणि आज सोमवार असल्यामुळे हे दुकान बंद आहे. नमस्कार साहेब, आमच्याकडे वडापाव, मॅगी सगळं आहे, तुम्हाला काय लागणार आहे? कुठे आहे दुकान? तर खाली दिसतंय दुकान आमच्या मागे. अच्छा, मग हे काय साठी आहे? लोकांना शो साठी. अरे आमचे मागे वेटर आहेत, आमचे दोन इथले सिक्युरिटी गार्ड आहेत. कुत्र्याला बिस्किट आणले, हेच खाल्ले कुत्र्याचे बिस्किट आमच्या. आम्ही आणले बिस्किट आणि ते कुत्र्यांसाठी होते. दिसत का तुला? दिसत याच्यात काही? असं दाट जंगल आहे, डोक्याच्या वरती पूर्ण झाड आहेत. म्हणजे बघू शकतो आपण आत्ता जेवढा असा अंधार वाटतोय, पण एकदम खतरनाक आहे. अंधार झाला ना, अंधार उतरताना जाऊन फाटणार की वाटा चुकू शकतात, तर खरंच वाट चुकू शकतात. मार्किंग कडे लक्ष ठेवा आणि वाट काढत काढत पुढे जावा. पाणी नुसतं वाटेमध्ये जाताना पाणी आणि झरे लागत आहेत. हा पाण्याचा झरा बघतोय आपण आणि हे छोटे छोटे झरे जाऊन पुढे एक मोठा धबधबा तयार करू शकतात, असं या झऱ्यांचं महत्व आहे. आपण कंटिन्यू जे पाऊल वाट धरली जंगलात ना, त्याच्यामध्ये भरपूर असे झरे वाहत आहेत पाण्याचे, कारण की पाऊस आता जोर आहे त्याच्यामुळे. आणि एका स्टॉल मध्ये आम्ही ते थांबलोय, स्टॉल काय बंद आहेत, फक्त सॅटर्डे संडे चालू असतात. हे असे रिबिन्स वगैरे बांधले जंगलामध्ये जेणेकरून रस्ता तुमचा चुकणार नाहीये. वाटेतल्या झाडाच्या फांद्या साईडला करून मी पोहोचलो घनदाट जंगलामध्ये. हे विसापूरचं घनदाट जंगल, अतिशय जुनं असं जंगल दिसतंय आणि हेच जंगल तुमची वाट देखील चुकू शकतं. त्याच्यामुळे काही मार्किंग केले त्यालाच तुम्ही फॉलो करून गडावरती जाऊ शकता. एकदम जबरदस्त आहे. सगळं पाण्याचा झरा खाली वाहून येतोय, पूर्ण जेवढे पण दगड होते दगडावर पाणी सगळं खाली वाहत आणि एकदम जबरदस्त असं व्ह्यू येते. वरती पूर्ण धुक्यामध्ये हरवलं विसापूर आहे. जुलै महिना म्हटलं की भरपूर पाऊस. आज विसापूर किल्ल्यावरती भरपूर पाऊस आणि धुकं होतं, पण हाच किल्ला ऑक्टोबरमध्ये कसा दिसतो ते पहा. कोणाचा शूज सापडला इथे? पापाची परी काय?
हे असं असं करू नका, हे सोडू नका कुठेही सह्याद्रीमध्ये. खूप कचरा होतोय ऑलरेडी, प्लास्टिकचा कचरा होता, आता चप्पलांचा शूजचा कचरा दिसतोय. हा समोर विसापूर किल्ला आहे आणि इकडे सगळं पाणी वाहतं, इकडे गर्दी पण आपल्याला भरपूर दिसते आणि इथे एक स्टॉल चालू आहे. दादा आपल्याला भेटलेला आहे. दादा तुझं नाव काय रे? माझं नाव अनंत वाळुवरे. हा इथं माझा स्टॉल आहे. इथं आता सध्या तरी चहा आणि मॅगी, रविवार भजी, वडापाव, मॅगी बिगी, म्हणजे बरेच असे वेगवेगळे पदार्थ असतात. आणि आज वेगळा म्हणजे शनिवार रविवार जास्त गर्दी असते, बाकी दिवस तर गर्दी कमी असते. पण हेच एक माझं सांगणं आहे का, लोक जी गाडावरती जातात ना, बरेच लोक असे जे कचरा गाडावरतीच टाकतात. तुम्ही कचरा बिचरा गोळा करून खाली नाही जेव्हा, आता नाही तर आमच्याकडे दे जेव्हा, इथं अशी थैली लटकवलेली आहे माझ्या साईडला, त्याच्यामध्ये अशी टाकत जाऊ, म्हणजे कचरा गाडावरती नका ठेवत जाऊ. आणि गाडाच्या समोर गाव आहे विसापूर गाव म्हणून, म्हणजे पालेवाडीच गाव आहे त्याचं, पण पहिलं विसापूर गाव म्हणायचे त्याला. बर. आणि आम्ही महाराजांच्या टायमापासून तिथे राहते. अरे म्हणजे बरीच तोडफोड वगैरे बरेच झालेले, इंग्रजांनी जरा गाडाची हालत जास्त व्याख्यान केली. एक नंबर माहिती दिली भावा तू, एकदम जबरदस्त. भावासाठी एक लाईक बनलं पाहिजे. खूप चांगली माहिती दिली खरंच. गडावरती कचरा करू नका हा जो मेसेज दिला ना, खूप चांगला आहे. आपण जसं जसं वरती चाललोय तसं तर हवा सुद्धा भरपूर वाढते. एवढं हवेचं प्रमाण इथे की पूर्ण वारा आपल्याला पूर्ण ढकलता पाठीमागे. मित्रांनो, फायनली आपण विजापूरच्या त्या पॉईंट जवळ आलोय, जो की फेमस पॉईंट आहे. आपल्या इंस्टाग्रामवरती नेहमी बघायला भेटतो, इथे रील्स वगैरे भरपूर बघायला जातात. हे पायऱ्यावर पाणी पडतं आणि इथूनच आपल्याला इथे मारुतीची मूर्ती बघायला मिळते. इथे जे की दगडामध्ये कोरलेली आहे. विशेष म्हणजे मारुतीच्या मूर्तीकडे निरीक्षण केलं असतं, इथे मारुतीच्या हातामध्ये गदा दिसत नाहीये, तर हा पाना दिसतो इथे साईडला. आणि खाली बघितलं तर इथे राक्षस जमलेला आहे पायाखाली, होतेच आपले मारुती असे डेंजर की राक्षसाला खाली पायाखाली तुडवत होते. आणि इथे बघितलं तर इथे खायची प्यायची आपल्याला सोय होईल. आतमध्ये दादाकडे आम्ही चाय मॅगी वगैरे मस्त खाल्लेले, आपल्या भजी खाल्लेत, भजी आणि बुट्टा. इथे तुम्हाला नाश्त्याची सोय होईल आणि इथून आपल्या वरतीने काही सरळ पुढे. विसापूर स्पॉट वरती आलेलो आहोत इथे. आणि वरती आले आले आपल्याला पूर्ण हे धुक्यामध्ये हरवलेला हा गड दिसतो आपला. मस्तपैकी झरे वाहत आहेत वरती आल्यावरती, थंड थंड हवा चालली आणि धुक्यामध्ये पूर्ण हरवलेले. आणि इथेच आल्यावरती आपल्याला दोन तोफा बघायला मिळतात, जे की पुरातन काळातल्या ह्या दोन तोफा आहेत. ते काढून ठेवलेल्या साईडला, हे एक तोफ बघू शकतो आपण. हे अशी एक मोठी तोफ आहे आणि त्याच्या साईडला एक छोटी तोफ वरती ठेवलेली. ह्याच्यात तोफ ठेवलेला, त्याचं जतन केलं पाहिजे आपण. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी संरक्षणासाठी काहीतरी आपल्याला एक कट्टा वगैरे बनवून व्यवस्थित त्याच्यावरती ठेवता आली पाहिजे, जेणेकरून हा इतिहास जागा झाला पाहिजे. कारण की पुढच्या पिढीला आपण दाखवणार काय, तर ह्याच गोष्टी आहेत गडावरती आता. तर ह्याच गोष्टी जतन करता आलेलं पाहिजे आपल्याला. आणि या साईडला आपल्याला पाण्याचे कुंड बघायला मिळतात, जे की चार पाण्याचे तलाव आहेत असे मोठे मोठे. साईला समोरचं तर काहीच दिसत नाहीये, एक नंबर आहे. पण यार क्लायमेट काही म्हणा, पावसामध्ये हेच जबरदस्त आहे. पाणी दोन ब्लॉगर चालू, दोन ब्लॉग करतायत इथे. पळ
खड्डा खड्डा आहे, पटेल पटेल खड्डा आहे. आता वरती एवढं दुखय ना, एवढं दुखय ना इथे की जर आपण पुढे पुढे तर चाललोय पण आहे ना, रस्ता सापडणार आहे परत रिटर्न जाण्यासाठी. गडावरती आल्यावर आपण अजून एक एक्सपिरियन्स केलेला आहे. गडावरती जे पाणी वाहते सगळं खाली तटबंदी पासून खाली जाते आणि एक असं झाऱ्या स्वरूपात खाली पडते आणि तिथून जे हवा वरती येते म्हणजे इथून एक छोटासा रिव्हर्स वॉटरफॉल तयार होतो इथे. आणि हे जे पाणी येत आहे ना वरती मस्त असं शॉवर सारखं एकदम जबरदस्त इथे बघू शकतो आपण. वाव. आणि पण समोर जो लोहगड आहे समोरच्या समोर दिसणारा तो पूर्ण म्हणजे दिसतच नाही. पाणी एकदम जबरदस्त तोंडावरती. ओ हो, एक नंबर. वाव. ओ हो, साईडला पूर्ण दुःख हटलेला. इकडे आपला किल्ला पूर्ण दिसतोय आता इथे. किल्ल्यावरचं जे रूप झालेलं आहे एकदम असं रौद्र रूप झालेलं आहे. तटबंदीच्या जवळ जास्त जाऊ नका कारण की भरपूर हवा आहे. त्याच्यामुळे ना हवेमुळे काही इन्सिडेंट होऊ शकतो, त्याच्यामुळे आधीच काळजी घ्या. जास्त साईडला किंवा जास्त कोपऱ्यामध्ये जाऊ नका. पाणी हे भरपूर वाढलंय. मगाशी जाताना एवढं पाणी नव्हतं आणि जाताना स्वच्छ पाणी होतं. आता खाली उतरताना एकदम गढूळ पाणी दिसतं आपल्याला.